हाय, चला आपण आज मोदक करणार आहोत. माझ्या मुलाच्या मित्राच्या घरी 21 दिवसाचे गणपती असतात. आज चतुर्थीचा आपण पाया पडायला जाणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण ओल्या नारळाचे मोदक करणार आहोत. त्या मोदकासाठी लागणार साहित्य, एक ओला नारळ घेतलाय आपण, 6 बदाम घेतलेत, 6 काजू घेतलेत, 10-12 बेदाणे घेतलेत, 1 चमचा खसखस घेतले आणि 4 वेलची घेतलेत. आणि त्याच्यासाठी लागणार हे तांदळाचं 1 वाटी पीठ घेतलंय आणि छोटी 1 वाटी गूळ घेतलाय आपण. तर हे आपण सगळं पीठ उकळून घेणार आहोत आणि हे नारळ खवणून घेणार आहोत. आणि हा मोदक बनवण्याचा साचा आहे, आपण ह्यानंच मोदक बनवणार आहोत. हे 1/4 वाटी पाणी आपण उकळत ठेवलंय, त्याच्यात 1 चमचा तूप घालूया, थोडस चिमूटभर मीठ घालूया. आपण आता यात पीठ घालून घेऊया. चांगलं हलवून घेऊया. हे पीठ आपलं झालंय, थंड करायला ठेवूया. त्याच्यात आपण 1 चमचा तूप घालूया. त्यात आपण खसखस घालणार आहोत, झाली की खोबरं घालणार आहोत. पण छान परतून घेऊया. परतत आलंय, आपण गूळ घालूया, हलवून घेऊया. त्याच्या हे गोल्डन कलरवर झालंय, ह्याच्यात आपण वेलची पूड आणि सगळं ड्रायफ्रूट घालून घेऊया. एकाचे 2 केलेत, खूप मोठा तोंडाखाली येतो म्हणून आता हे सगळं मिक्स करून झालंय की आपण बनवायला घेऊया. हे आपलं छान परतून झालंय, आता आपण पीठ मळून घेऊया. चला पीठ आपण ताटात काढून घेणार आहोत मळण्यासाठी. गरमच पीठ असतं, आपण मळून घेणार आहे. पीठ आता आपलं मळून झालंय, तळणीला आपण थोडं तूप लावून घेणार आहोत, पीठ भरून घेणार आहोत. त्यात आपण सारण भरून घेऊया. पीठ झालंय आपलं लावून, सारण भरल्यानंतर इकडून पण आपण थोडं पीठ लावून घेतलंय. आता बघूया उघडून आपण. मस्त असेच आपण आता सगळे बनवून घेणार आहोत साच्यामध्ये, त्याला ठेवूया. मोदक आपले आता तयार झालेत, आपण उकडत ठेवूया. पण त्याच्यावर थोडस दूध आणि केसर घालूया. आपण एकच थेंब घ्यायचा आहे दुधाचा, हलकस केसर. हे आता आपण उकडत ठेवूया. चला हे झाले आपले मोदक. आता आपण ह्याला 10 मिनिटांसाठी उकडायला ठेवणार आहोत आणि मग दाखवणार आहे मी तुम्हाला. गॅस चालू केलाय आपण आणि मोदक उकडायला ठेवले. चला हे झाले आपले उकडीचे मोदक. करून बघा, बाप्पाला दाखवा, आपण पण खा, मुलांना खाऊ घाला. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय.